जितेंद्र आव्हाड असं आहे. जितेंद्र आव्हाड एका चांगल्या भावनेने तिथे गेले, काही झाले असेल काही झालं असेल, पण त्यांची भावना चांगली होती की मनुस्मृती जाळली पाहिजे, त्याच्याबद्दल कुणाच्याही मनामध्ये शंका नाही. परंतु चुकून त्यांनी जे आहे बाळा बाबासाहेबांचा फोटो असलेले जे काही पोस्टर्स होते त्याच्यावर आणखी काय होतं मला काही कळत दिसत नाही अजून, पण त्यांनी फाडलं असं आणि ते चित्र तिकडे लोकांच्या समोर गेलं फाडलं, काय आहे ते पण पाहिलं नाही त्यांनी आणि सगळ्यांनी ते तसंच त्याचं अनुकरण केलं. पण त्यांनी जे आहे नंतर माफीसुद्धा मागितली. मला असं वाटतं की त्यांची भावना जी आहे आपण लक्षात घेतली पाहिजे. केवळ ते आपल्या आमच्या विरोधी पक्षातले आहेत म्हणून त्यांना त्यांच्यावर टीका करण्यात अर्थ नाही. आणि त्यामुळं जे आहे हा मूळ मुद्दा जो आहे की आम्हाला मनुस्मृतीचं जे आहे चंचू प्रवेश नको आहे शिक्षणामध्ये, हा फोकस दूर होईल आणि फक्त तो जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड हे सगळं सुरू होईल. आणि म्हणून माझे आपल्या सगळ्यांना जे आहेत बहुजन समाजातले आणि या मनुस्मृतीला विरोध करणारे जेवढे म्हणून आहेत, दलित समाजाचे असतील, आदिवासी असतील, ओबीसी असतील, मराठा असतील, ब्राह्मण समाजातले असतील, महिला सगळ्या टोटल, या सगळ्यांनी जे आहे या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे की मनुस्मृतीचा चंचू प्रवेश शालेय शिक्षणात नको. बाकीचं जे आहे नाहीतर आपण भलत्याच ठिकाणी जे आपला फोकस डायव्हर्ट होईल. मला वाटतं पुरोगामित्वाचा ढोल वडवणारे भुजबळ साहेब अशा प्रकारे त्यांची भूमिका परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्यानंतर फाडणाऱ्याच्या बाबतीनं सहानुभूती व्यक्त करणं हे दुर्दैवी आहे. त्याच्यामुळे मला वाटतं भुजबळ साहेबांनी अशा प्रकारची भूमिका घेणं योग्य नाही आहे. कारण परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर हे तमाम देशवासियांचं श्रद्धास्थान दैवत आहे आणि त्या बाबतीत असं घडल्यानंतर पुन्हा वरून पाठराखण करणं म्हणजे भुजबळांना काय उपराधी